तर घाटकोपर मधील होर्डिंग दुर्घटनेच्या ठिकाणी शरद पवार उपस्थित आहेत. या ठिकाणी ते घटनेची आणि घटनास्थळाची पाहणी करतात. तर इथे उपस्थित काही अधिकाऱ्यांसोबत शरद पवार ते चर्चा करतात. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल सवणे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. विशाल, काल घाटकोपर मध्ये जी मोठी दुर्घटना घडली होती त्या ठिकाणी आता शरद पवार उपस्थित आहेत, काय अधिक माहिती? नक्कीच प्राची, ज्या ठिकाणी दुर्घटना घडली होती त्या ठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार जे आहेत ते पोहोचलेले आहेत. आणि नेमकी दुर्घटना कशी घडली, काय घडली आणि किती जखमी आहेत, किती मृत आहे, ह्याचा सविस्तर आकडा जो आहे ते इथं उपस्थित असलेले जे अधिकारी आहेत ते त्यांच्याकडून घेत आहेत. आपण फिट दृश्यांमध्ये पाहू शकतो की शरद पवार जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि आता सध्या या स्थळाची जी आहे ते पाहणी करताना दिसत आहेत. या ठिकाणी राकेश यादव असतील, त्याचबरोबर संजय दीना पाटील असतील, हे सर्व नेते जे आहेत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि संपूर्ण परिसर जे आहे त्या परिसरामध्ये शरद पवार जे आहेत ते पाहणी घेत आहेत. ते नेमके या प्रकरणात दोषी कोण आहे, त्यांच्यावरती काय कारवाई करण्यात यावी, अशी कोणती जी मागणी आहे ते शरद पवार करतात का, याच्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागेल. नेमके शरद पवार आता काय बोलतील हे पाहणे जे आहे तुमच्या बद्दल. नक्कीच विषय आपण पाहतोय की शरद पवार या ठिकाणी उपस्थित आहेत, मात्र त्यांच्यासोबत अजून कोण कोण अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत? या ठिकाणी शरद पवार उपस्थित आहेत, त्याचबरोबर फायर ब्रिगेडचे जवान अधिकारी उपस्थित आहेत, महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित आहेत, त्याचबरोबर बचाव कार्याचे पथक आहे, त्यांचे जे पथक आहे ते उपस्थित आहे. आणि सध्या संजय दिना पाटील हे देखील उपस्थित आहेत, राकेश यादव उपस्थित आहेत आणि संपूर्ण काम जे आहे ते नक्कीच. धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल. आपण पाहतोय या क्षणाची महत्वाची अपडेट की काल घाटकोपर मध्ये होर्डिंग्स पडून मोठी दुर्घटना घडली होती आणि या दुर्घटनेमध्ये 14 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. आणि याच दुर्घटनेच्या ठिकाणी शरद पवार हे उपस्थित आहेत, ते इथल्या अधिकाऱ्यांची चर्चा करतायत. नेमकं काय घडलं, कसं घडलं आणि त्यानंतर आता पुढचं नियोजन कसं असणार आहे, या सगळ्या गोष्टींची विचारपूस शरद पवार यांच्या माध्यमातून केली जाते. आपण या विद्वर्ष माध्यमातून पाहू शकतो घाटकोपरमध्ये शरद पवार उपस्थित आहेत. या ठिकाणी मोठं होर्डिंग कोसळलं होतं, 120 बाय 120 फूट एवढी या होर्डिंगची लांबी होती. आणि ते होर्डिंग ज्या वेळेला पेट्रोल पंपावर पडलं तर त्या ठिकाणी शेकडो लोक खाली उपस्थित होते, त्यापैकी 14 जणांना आपला जीव नाहक गमवावा लागला आहे आणि असंख्य लोक गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. तर याच घटनास्थळाला आता शरद पवार यांनी देखील भेट दिली आहे आणि या घटनेनंतर राजकारण देखील सुरू झालेलं आहे सत्ताधारी विरोधकांवर आणि विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडत आहेत. तर याच संदर्भातला एक व्हिडिओ, एक फोटो राम कदमांनी देखील पोस्ट केला होता ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत या होर्डिंगचा मालक पाहायला मिळतोय. आणि या आरोप प्रत्यारोपानंतर शरद पवार नेमकं काय बोलतात याकडे सर्वांच्याच नजरा आहेत, कारण शरद पवार स्वतः या ठिकाणी येऊन त्यांनी या घटनास्थळाची पाहणी केली आहे. त्यानंतर शरद पवार नेमकं काय बोलतात, काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. तर घाटकोपर मधली ही लाईव्ह दृश्य आहे, घाटकोपर दुर्घटनास्थळी शरद पवार यांनी भेट दिली आहे आणि घटनास्थळाचा आढावा घेऊन ते आता परतीच्या प्रवासाला निघाले. क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय, घाटकोपर मधल्या दुर्घटनास्थळी शरद पवार उपस्थित होते आणि काहीच वेळापूर्वी त्यांनी या घटनास्थळाला भेट दिली आहे, इथल्या अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली आहे. तर या दुर्घटनेमध्ये होर्डिंग कोसळून 14 जणांना आपला जीव गमवावा लागलाय.
Thank you.